पेज नंबर 50, कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट्स। मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट्स एंड प्रेजेंट इट एज अ कोलाज। लेबल ईच सैम्पल। डिस्क्राइब इट ओरली इन युअर मदर टंग। इंग्रजी मजकुरांचे वेगवेगळे नमुने जमवा आणि त्याचा कोलाज बनवा। प्रत्येक नमुन्याला नाव द्या आणि तुमच्या मातृभाषेत त्याचे वर्णन करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजीचे जे काही भाग दिलेला आहेत, कोलाज भाग, त्याचा आपण मराठीत मातृभाषेत वर्णन करणार आहोत। अ टिकीट फॉर अ शो, बघा B7 क्रमांक आहे। कलाश्रद्धा प्रेझेंट्स, डान्स फेस्टिवल, आराधना हॉल, 10th B, मयूर कॉलनी, श्रीपूर। ॲड्रेस आहे, डान्स फेस्टिवल आहे, त्याची तिकीट आहे। वेनसडे 21st ऑक्टोबर 2015 6:30 PM। दिनांक, वार आणि वेळ दिलेला आहे। त्यानंतर त्याची किंमत आहे ₹150। तिकिटाचा दर आहे ₹150। नो रिफंड, नो एक्सचेंज। रिफंड किंवा एक्सचेंज वगैरे नाही। अ तिकीट फॉर अ शो, का शोची तिकीट आहे। नेक्स्ट वन आहे अ बिल, एक बिल आहे। महावीर स्टोर, ॲड्रेस आहे 512 LV घाटे रोड, तळेगाव 2, फोन आहे 41212। बिल डेट दिलेलं आहे 9th January 2015 टू मिस्टर दिलीप देसाई। आयटम्स आहेत फर्स्ट पेन्स, सेकंड इरेजर्स, थर्ड शार्पनर्स, फोर्थ नोटबुक्स, फिफ्थ अलाराम क्लॉक। नंबर दिलेला आहेत, क्वांटिटी आहे ती, त्यानंतर त्याचा रेट आणि शेवटी अमाऊंट आहे। टोटल आहे 310। त्यानंतर तिसरा आहे ॲन ॲडव्हर्टाइजमेंट आहे, एक्झिबिशन कम सेल, प्रदर्शन सारखंच एक सेल आहे। वस्त्र एम्पोरियम, 101 South Avenue, आमगाव। अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल्स अँड बेडशीट्स अँड बेड स्प्रेड्स। या ठिकाणी कपड्याचं मटेरियल उपलब्ध आहे, साडी आहे, ड्रेस मटेरियल आहेत, बेडशीट्स आहेत, कवर्स आहेत। दिनांक आहे 26 October 2015 टू 8 November 2015। टाईम आहे 9 AM टू 9 PM, सकाळी 9 ते रात्री 9 PM। हरी 10% to 50% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस। डिस्काउंट दिलेला आहे 10 to 50%। अट्रॅक्टिव्ह ऑफर ऑन परचेसेस अबव 5000 रुपी। 5000 जर खरेदी केली तर त्यांना ऑफर मिळणार आहे। नेक्स्ट आहे रिसिप्ट, महाराष्ट्र लायब्ररी, लायब्ररीची रिसिप्ट आहे। अगर रिसिप्ट नंबर 2539, डेट आहे 12th March 2015, रिसीव्ड विथ थँक्स फ्रॉम मिस्टर प्रमिला काकडे। द अमाऊंट रुपीज 2320, 2320 रुपये ॲज ॲन्युअल मेंबरशिप फी, एका वर्षाची वार्षिक फी आहे। पेमेंट्स बाय कॅश, चेक कॅश दिलेलं आहे, रिसीव्ड बाय, त्या ठिकाणी साईन केलेली आहे। त्यानंतर पुढचं आहे कार्टून स्ट्रीप, त्या ठिकाणी कार्टूनद्वारे एक गोष्ट सांगितलेलं आहे, लिटल इवा, लिटल इवाची गोष्ट आहे। त्या ठिकाणी एक इवा नावाची मुलगी आहे आणि एक छोटंसं पपी डॉग आहे। दुसऱ्या चित्रामध्ये ती मुलगी एक चेंडू फेकते, पुत्र त्याचं निरीक्षण करत आहे, पिल्लू त्याचं निरीक्षण करत आहे। त्यानंतर बघा, नाऊ गो गेट इट पडी, या पिल्लाचं नाव आहे पडी, जा आणि तो चेंडू घेऊन ये, अशा प्रकारे ती सूचना देते। त्यानंतर
हाऊ कॅन यू बी सो डम, तू असा कसा बहरा आहेस का, अशा प्रकारे ती मुलगी त्या कुत्र्याला सांगते. त्यानंतर कुत्रा जात नसल्याने ती स्वतःच ॲक्शन करत जाते. नाव वॉच मी, आता मला पहा. कुत्र्याप्रमाणे ती कृती करत जाते. चेंडू तिच्या तोंडात ती स्वतः धरते. त्यानंतर त्या कुत्र्याजवळ येऊन सांगते, सी हाऊ इझी इट इज, हे बघ किती सोपा आहे. नाऊ यू ट्राय इट, आता तू प्रयत्न कर, अशा प्रकारे ती पुन्हा सांगते. आणि चेंडू कुत्र्याच्या हातात दिल्यावर कुत्रा पुन्हा तो फेकतो. अशा प्रकारे हास्यास्पदसारखी या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. नेक्स्ट पेज, पेज नंबर 51. कम्प्लीट द पझल मेकिंग अ वर्ड ॲट इच स्टेप, प्रत्येक स्टेपवर शब्द लिहून ते कॉलम पूर्ण करायचे आहेत. पझल कोडा आहे या ठिकाणी. पहिलं पहा, एच ई ही, त्यानंतर तीन रिकामे सर्कल दिलेला आहे. आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ई ए टी. या ठिकाणी आपण प्रत्येक शब्दाचा शेवटचा जो अक्षर असेल तो अक्षर, त्या अक्षरावरून आपण नवीन शब्द लिहिणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी एच ई ही शेवटचं अक्षर आहे ई. आता या ठिकाणी पुन्हा ईवरून आपण नवीन शब्द लिहूया, म्हणजेच ई ए टी, शेवटी आला टी. त्याच्यानंतर आपण पुढे चार सर्कल आहेत, त्यामध्ये लिहिणार आहोत टी आय एम, टाईम. त्यानंतर दुसरं पहा, आय टी इट, दोन अक्षर त्या ठिकाणी बसणार आहेत. शेवटचं अक्षर आहे टी, टी वरून टी ओ पी. त्यानंतर पी वरून पी ओ ई एम, ओ एम हा शब्द त्या ठिकाणी बसेल. पुढचा आहे, त्यामध्ये आपण ए टी ॲट लिहूया. त्यानंतर टी वरून टी ए बी, टॅब. आणि बी वरून बी यू एस वाय, बिझी. पुढे आहे ए, खालती एम, ए एम, कारण ए हा एकच अक्षर आहे, ए वरूनच पुढे आपण नवीन शब्द लिहूया एम. पुढे एम वरून एम ए एन, मॅन. आणि शेवटचा एन वरून एन ओ एस ई, नोज. शेवटचा आहे आय, त्यानंतर आय वरून आय एस इज, एस वरून एस ए वाय, से. आणि शेवटच्या चार सर्कलमध्ये येईल वाय ई डबल एल, येल. अशा प्रकारे आपण पझल पूर्ण करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे द क्लेवर टर्टल. स्टोरी आहे, गोष्ट आहे लहानशी, पण वाचूया आणि त्याचा मराठी अर्थ पाहणार आहोत. खूप छान गोष्ट आहे, मजेशीर गोष्ट आहे. एक हुशार कासव, टर्टल म्हणजे कासव, वन्स, एकदा, सम विलेजर्स कॉट अ टर्टल इन द फील्ड अँड टूक हिम टू देअर चीफ. एकदा गावकऱ्यांनी एका कासवाला शेतातून पकडलं आणि त्याला गावातील मुख्य व्यक्तीला जाऊन दिलं. यू मस्ट पनिश दिस थीफ, दे सेड. लोक म्हणाले, तुम्ही याला शिक्षा केलीच पाहिजे. पनिश, शिक्षा. ओ नो, सेड द टर्टल. कासव म्हणते, ओ नो, प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. कृपया करून मला त्या नदीत पुन्हा फेकू नका. यू मे हँग मी, तुम्ही मला फासावर लटकवा, तुम्ही मला लटकवा. व्हीप मी, मला चाबूकने मारा. बर मी, मला जाळून टाका. ऑर पण पुश मी फ्रॉम अ क्लिफ, किंवा मला उंच कड्यावरून मला फेकून द्या. बट प्लीज प्लीज, व्हॉट एवर यू डू, तुम्ही काहीही करा, कृपया करून, कृपया करून काहीही करा. डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर, कृपया करून मला त्या पुन्हा नदीत फेकू नका. अशा प्रकारे तो युक्तीने म्हणतो. आणि त्या मुख्य प्रमुखाला काय वाटते, तर बघा काय म्हणतो, थ्रो हिम बॅक इन द रिव्हर, द चीफ ऑर्डर. त्या प्रमुखाला वाटते की हे
ह्याला अशीच शिक्षा दिली पाहिजे म्हणून त्याला पुन्हा नदीत फेकायला सांगतात. अशा प्रकारे पुढे द विलेजर्स थ्रू द टर्टल इन द रिवर, गावकरी त्या कासवाला पुन्हा नदीत फेकतात आणि द टर्टल लाफ्ड अँड स्वॅम अवे मेरीली. त्यानंतर कासव हसत पुढे पोहत आनंदाने पुढे निघून जातो. अशा प्रकारची ही लहानशी गोष्ट आहे. पुढचा आहे अ प्राईस टॅग ₹100 बनी ब्राऊन सॉफ्ट टॉईज को डॉट. टॅग दिलेला आहे एखाद्या वस्तूचा, टॉय म्हणजेच खेळणं, खेळण्याचं तो टॅग आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे अ रॅपर, चॉकलेटचं रॅपर आहे. डेली स्वीट्स रुचकर गोड असं त्याचा अर्थ होईल. त्यानंतर पुढचं आहे पोएम, एक कविता आहे. ब्रेझिली बियर अमेरिका खंडातील एक प्रचंड भीतीदायक अस्वल, बेर म्हणजे अस्वल. इफ यू इवर मीट अ ग्रेझिली बियर, तुम्ही जर ग्रेझिली बियर अस्वलला जर भेटला असेल, यू मस्ट नेवर आस्क हिम वेअर ही इज गोइंग. तुम्ही त्याला कधीच नाही त्याला कुठे चालला असं विचारणार, कधीच तुम्ही विचारणार नाही. और व्हॉट ही इज डूइंग, किंवा तुम्ही काय करताय असं सुद्धा विचारणार नाही. फॉर इफ यू इवर डेअर, जर तुम्ही साहस जरी केलं टू स्टॉप अ ग्रेझिली बियर, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, यू विल नेवर मीट, तो तुम्हाला कधी भेटणार नाही. अनंतर ग्रेझिली बियर किंवा पुन्हा तुम्हाला तो भेटणार नाही. मॅरी हंटर अस्टीन अ पोएम. पुढचा आहे न्यूज हेडलाईन्स आहेत, शेवटचं भाग. CM विजिट्स सायन्स फेअर ॲट नगर. CM चीफ मिनिस्टर सायन्स फेअरला, विज्ञान प्रदर्शनला नगरला भेट दिली. टू इंजर्ड इन रोड ॲक्सिडेंट नगर नियर चाकणजवळ दोन जण रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांना इंजुरी झाली, जखमा झाल्या त्यांना. लोहगाव स्टुडंट्स बॅग्स रामानुजन प्राईज, लोहगाव येथील विद्यार्थ्यांना रामानुजन प्राईज मिळालं. वर्ल्ड कप 2015 न्यूझीलंड बीट स्कॉटलंड बाय 3 विकेट. 2015 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने स्कॉटलंडला 3 विकेटने हरवलं.